रमेश ऑप्टिशियन गडहिंग्लज, रमेश सावंत औनाळकर यांचे गेली 35 वर्ष गडहिंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण। नंबरी चष्मे, फॅन्सी गॉगल्स, ब्रँडेड फ्रेम्स, ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गडहिंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन। मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध। रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट, लक्ष्मी रोड, गडहिंग्लज। कोल्हापूर जिल्हा जनता दलाचा निर्धार मेळावा आज गडहिंग्लज येथे संपन्न झाला। यावेळी नूतन पदाधिकारी निवडी आणि नूतन कार्यकर्त्यांचा जनता दलामध्ये प्रवेश करण्यात आला। स्वातीताईंच्या नेतृत्वाखालचा मेळावा न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचं जी संख्या जो पाहिले गडहिंग्लज आदराने चंदगड तालुक्यातील याचं विधानसभेचं बिगुल वाजलं असं म्हणावं लागेल। विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यासाठी हा मेळावा घेतलेला होता। जनता दलाची कागल विधानसभा मतदारसंघात, कारण गडहिंग्लज शहर आहे, कडगाव कोलगेव मतदारसंघ, उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामुळं जनता दलाची आमची ताकद तिकडं आहे, त्यामुळे त्या कागल विधानसभा मतदारसंघ लढण्याचा निर्धार आम्ही या मेळाव्यात केला। त्याचबरोबर चंदगड विधानसभा आणि राधानगरी भुदारगड विधानसभासुद्धा लढण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे, कारण छत्रपती शाहू महाराज साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जनता दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रामाणिकपणे प्रयत्न करून शाहू महाराज साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यांना निवडून आण पण आता जेव्हा विधानसभेची निवडणूक आहे 1995 पासून, म्हणजे बाबासाहेब कुपेकर साहेब असू देत, संध्यादेवी कुप्पेकर काकी साहेब असू देत, विद्यमान आमदार राजेश पाटील साहेब असू देत, संजयदादा मंडलिक असू देत, थोरले मंडलिक साहेब असू देत, संजयबाबा घाटगे साहेब असू देत आणि विद्यमान पालकमंत्री हसन साहेब मुश्रीफ साहेब असू देत, या सगळ्यांसाठी जनता दलाच्या कार्यकर्त्यांना प्रयत्न केलेले आहेत, पण आमचा अनुभव चांगला नाही। आम्ही ज्यांना ज्यांना मदत केली त्यांनी आमच्याकडं पाठ फिरवली आणि त्यामुळे जनता दलानं आता आपली ताकद दाखवायचं ठरवलेलं आहे। आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीसाठी प्रयत्न केले, आमची प्रमुख मागणी महाविकास आघाडीकडे आहे की जनता दल म्हणून आम्हाला एक जागा कोल्हापूर जिल्ह्यातली त्यांनी सोडावी, आणि जर महाविकास आघाडीतर्फे जर आम्हाला जागा सोडली गेली नाही तर मग जिथं जिथं आमची ताकद आहे आम्हाला कुणीही गृहीत धरू नये, जिथं जिथं आमची ताकद आहे तिथं तिथं आम्ही आमच्या अस्तित्वासाठी, आमचा कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी, आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका लढवण्याचा निर्धार आम्ही या मेळाव्याच्या निमित्तानं केलेला आहे। ताई, कागल विधानसभेचं तुम्ही बोलला, चंदगड विधानसभेचं काय? चंदगड विधानसभेमध्ये सुद्धा आमची ताकद आहे, आमचे 4 जिल्हा परिषद मतदारसंघ चंदगड विधानसभेला जोडलेले आहेत, आमचा कार्यकर्ता प्रत्येक गावात आहे, त्यामुळे आमची ताकद आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमची सगळ्या जनता दलाची चंदगड विधानसभेला पूर्णपणे ओळख झालेली आहे, त्यांना माहीत आहे आमच्याकडे कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे। महाविकास आघाडी जी कुठली जागा आमच्यासाठी सोडायला तयार असेल ती लढवण्याची आमची जनता दलाची तयारी। स्वातीताईंच्यावर प्रेम करणारे, शिंदे साहेबांच्यावर निष्ठा ठेवणारे जे प्रत्येक कुटुंब जे आहे ते ह्या ठिकाणी पाहायला मिळालं। जागेचा अभाव जर विचार केला तर खचाखच हॉल भरला गेला, बाहेर रस्त्यावर दोन्ही बाजूला लोक थांबले गेले, एकंदरीत राजकर्त्याने आणि आम्हाला प्रत्येक वेळेला गृहीत धरून आमचा वापर करायचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे। ह्या मेळाव्यामध्ये प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक कार्यकर्ता असा म्हणत होता स्वातीताई तुम्ही लढलं पाहिजे, आमच्यासाठी लढलं पाहिजे, गोरगरिबासाठी लढलं पाहिजे आणि विधानसभा कोणत्या लढावी अशा पद्धती आग्रही मत प्रत्येक कार्यकर्त्यांचं होतं। सगळ्या कार्यकर्त्यांचं मत होतं की आम्हाला गृहीत प्रत्येक ठिकाणी धरायचं। कागल मतदारसंघातून सुरुवातीपासून त्यांचं नाव चर्चेत होतं, चर्चेत आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेला स्वातीताईंचं नाव ज्यावेळा कागलमध्ये चर्चेला येतं त्यावेळा आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणतीही किंमत मोजायला लागली चालेल आम्ही ताईंना लढवायला होणार,
निवडून आणणार आणि गोरगरिबांची सेवा करायला विधानसभेत पाठवणार, एवढेच या ठिकाणी मी सांगतो. सत्तेत असणाऱ्या लोकांच्याकडे, सत्तेत असणाऱ्या घटकांच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नेता पळायला लागतो. स्वाती त्यांच्यावर प्रचंड निष्ठा, प्रेम, शिंदे साहेबांच्या घराण्यावर विश्वास, त्याच्या विचार पावलावर पाहून जाणारं संपूर्ण घराणं आणि स्वातीतही, याच्यामुळं आज मेळाव्यामध्ये मन्सूर मुल्लासारखे असे बलाढ्य अशा पद्धतीनं मुस्लिम समाज आणि सर्वसामान्यांच्यावर आणणारं जे घटक आहे मुस्लिम, ते समोर त्यांच्याबरोबर समूह सगळा त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झालेला आहे. बरेचसे तरुण युवक, सचिन खणगावे असेल त्याच्याबरोबर कार्यकर्ते, सगळे कार्यकर्ते आज बऱ्याच संख्येनं सांगतो जनता दलामध्ये ताईंच्याबरोबर प्रवेश केलेला आहे. मी जनता दलाचा तालुका अध्यक्ष म्हणून त्या सर्वांचा सन्मान राखायचा प्रयत्न आम्ही करू. ज्या ज्या वेळा त्यांच्यावर अन्याय होईल त्यावेळा ढाल म्हणून त्यांच्याबरोबर राहायचा आम्ही स्वातंत्र्याने आम्ही प्रयत्न करू. कुप्पेकर साहेब आमदार असताना त्यांनी ग्रॅमॅक्स आणण्याची घोषणा केली, पण ग्रॅमॅक्स काय आमच्या भागात आला नाही, आमच्या तालुक्यातल्या तरुणांना काही रोजगार मिळाला नाही. पालकमंत्री आमच्या विभागाचं 15 वर्ष नेतृत्व करायला लागले, पण MIDC मध्ये आजपर्यंत एकही कारखाना ते आणू शकलेले नाहीत, रोजगार तरुणांना उपलब्ध करून ते देऊ शकलेले नाही आहेत. आज जो कारखाना गडिंग्लज तालुक्याचं भूषण होतं आणि जो कारखाना आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांनी 4.5 कोटीत चालू केलेला, 70,000 क्रशिंग केलेलं, पण शिंदे साहेब चालवतात म्हणून आत्ताच्या विद्यमान संचालक मंडळातल्या 11 संचालकांनी त्यावेळी राजीनामे दिले, कारखाना प्रशासकाच्या ताब्यात दिला, बंद पाडला, क्रशिंग होऊ दिलं नाही, पुढचा सीझन घालवला, आणि आता तर त्यांच्या एकमेकावर कुरघोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे, एकमेकावर तक्रारीचं राजकारण चालू झालेलं आहे. आजच चेअरमन, विद्यमान चेअरमननी राजीनामा दिला असं ऐकायला मिळालं. ह्या सगळ्याचं पालकत्व, नेतृत्व मुश्रीफ साहेबांनी स्वीकारलेलं होतं, मग मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आज कारखाना चालत नाही आहे, कामगार देशोधडीला लागलेला आहे, शेतकरी देशोधडीला लागलेला आहे, हे सगळं कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व संचालक मंडळानं आखलेलं आहे. त्याच्या विरुद्धचा लढा जनता दल निश्चितपणे उभा करेल. 15 वर्ष तुम्ही नेतृत्व करता करा, आमच्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं पुण्य काही तुम्हाला मिळवता आलेलं नाही. स्वातीताई तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है. स्वातीताई तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है.